मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदर्श ठेवीदारांचा मोर्चा काढण्यात आला ठेवीदारांवर आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपाची संपत्ती विकून ठेवीदारांना त्यांचा पैसा वापस करणार आहेत अशी ग्वाही दिली खासदार इम्तिहाज जलील यांनी बैठकीवर मोर्चा काढत मंत्रिमंडळाची भेट घेतली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की आदर्श नागरिक संस्थेचे व संचालक मंडळ मालमत्तेची निलामी करून गोरगरीब वयोवृद्ध कष्टकरी व शेतकरी ठेवीदारांचे हक्काचे पैसे देण्यात यावे आत्महत्या केलेल्या ठेवीदारांच्या नातेवाईकांना पाच लाखाची तात्काळ मदत करण्यात यावी रुग्ण रुग्णालयात भरतीसाठी ठेवेदारांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च शासनाने करावा तसेच महाघोटाळ्यातील फरार आरोपींना आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणारे जिल्हा उपबंधक उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना अटक करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे अशी मागणी जलील यांच्याकडून करण्यात आली दरम्यान आदर्श नागरी पथसंस्थेत झालेल्या गैरवाय प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा करण्यात आला यावेळी मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये झटपट पाहायला मिळाली तर इंत्याज जलील यांचे यांना देखील पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी जलील यांच्यात देखील झटापट झाल्याची पाहायला मिळाली यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले